दिवाळी मधला सगळ्यात सोपा पदार्थ आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे कुरकुरीत शेव। पण ही शेव जर तेलकट झाली तर मात्र मूड खराब होतो, कारण त्यामुळे चिवड्याची चव सुद्धा बिघडते। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गावाकडे मिळते तशी कुरकुरीत खारी शेव कशी करायची ते बघूया। नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण गावाकडे मिळते तशी कुरकुरीत खारी शेव करतोय। अशी शेव ज्यामध्ये ना आपण सोळा वापरतो ना तेलाचं मोहन देतो। खरं तर तुम्ही पूर्वीचे काही दिवस आठवले किंवा अजून सुद्धा तुम्ही गावाकडे गेलात तर अजिबात तेलकट नसलेली अशी छान कोरडी कोरी कुरकुरीत शेव मिळते जी घशामध्ये अजिबात अडकत नाही। आजकाल हे सोळाचं वगैरे फॅड आलेलं आहे, बरेच जण सोळा वगैरे वापरतात किंवा अतिप्रमाणामध्ये तेलाचं मोहन देतात। तर माझ्या घरी सुद्धा असंच हॉटेल होतं, खरं तर स्वीट होम आहे ते, त्यालाच आपण आजकाल हॉटेल म्हणतो किंवा गावाकडे अजूनही म्हणतात, ज्यामध्ये फरसाण शेव असे पदार्थ मिळतात। आमच्याकडे सुद्धा असं हॉटेल होतं, माझे आजोबा, माझे वडील, माझी आई अशा पद्धतीने घरीच आम्ही सगळे पदार्थ करायचो। माझ्या वडिलांना करताना मी बघितलेलं आहे, ते अजिबात सोडा किंवा तेलाचं मोहन द्यायचे नाहीत, शेव छान कुरकुरीत पण अजिबात तेलकट होत नाही। तर माझे वडील आत्ता जरी नसले आणि त्यांनी मला जरी ही रेसिपी शिकवली नाही तरीसुद्धा मला आठवतं ते बनवताना कसे करायचे, आणि तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा, सुरुवात करूयात। तर शेव हा एक असा पदार्थ आहे की ज्यामध्ये बिघडण्यासारखं काहीच नाही आहे, कारण खारी शेव ज्यामध्ये तिखट, लसूण असा कोणताही फ्लेवर नसतो, फक्त ती पचायला हलकी व्हावी कारण बेसन वापरतो, म्हणून त्याच्यामध्ये आपण थोडासा ओव्याची पूड किंवा ओवा थोडासा कुटून घालतो। तर बस अशीच शेव आपण बनवतो आहे, कुठल्याही फ्लेवरची नाही आहे। तर फ्लेवर्सची शेव बघायची असेल तर त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। तर त्यासाठी इथं मी एकदम बारीक तळलेलं बेसन घेतलं आहे 1/2 किलो, आणि कपने म्हणाल तर 2.5 कप बेसन आहे। आणि मला अजून आठवते आमच्या हॉटेलमध्ये अशा शेवेसाठी हिरा बेसनच वापरलं जायचं, किंवा दिवाळीमध्ये आमच्याकडे शेवेसाठी हिरा बेसनच आणलं जायचं जे एकदम बारीक असतं अगदी मैद्यासारखं। तुमच्याकडे मिळत असेल तर नक्की वापरा, नसेल मिळत तर कुठलंही नॉर्मल बेसन वापरलं तरी चालेल। आता 2.5 कप बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये घालायची ओव्याची भरड, अगदी 1/2 चमचा ओवा मी जाडसर कुटून घेतला आहे। कुटून घ्या कारण बऱ्याचदा ओवासुद्धा शेव ज्यावेळी पडत असते ना त्यावेळी अडकू शकतो, त्यामुळं ओवा कुटून घ्या। आता यामध्ये आपण घालायचं चवीपुरतं मीठ, साधारण चमचाभर मीठ घातलं। आता याला मिसळून घ्यायचं आहे। शेवेमध्ये हळद घालायची नाही, कारण शेव ज्यावेळी आपण तळत असतो त्यावेळी आपल्याला गॅस मोठा ठेवावा लागतो, कारण त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हळद करपून शेवेचा रंग खूप खराब दिसतो, चांगला येत नाही, बेसनामुळं छान रंग येतो। तर आपण याला मिसळून घेतलं आहे। आता शेवेचं पीठ कधी आपण थोडंसं घट्टही ठेवू शकतो किंवा पातळ झालं तरी काही हरकत नाही, आपण त्यात बेसन वाढवू शकतो। तर मी इथं अंदाजे 1/4 कप पाणी घेतलं आहे, हे पाणी यामध्ये मिसळत जायचं आहे। हळूहळू मिसळायचं आहे कारण बेसन ना खूप जास्त पाणी शोषत नाही, त्याला खूप कमी लागतं, ते लगेच पातळ होतं, त्यामुळे खूप पाणी घालायचं नाही, अंदाज घेत घेत पाणी घालायचं। कारण काय आहे ना, बेसन कधी कधी जुन्या डाळीचं असेल तर जास्त पाणी लागतं, नवीन डाळीचं असेल तर कमी पाणी लागतं। तर याला आपण थोडं थोडं पाणी घालून मिसळूयात, मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं। तर हे बघा, याला मी पिजवून घेतलं आहे आणि हे इतपत घट्ट असावं, थोडंसं पातळ पण चालतं पण खूप घट्ट करू नका, नाहीतर मग शेव पाडताना पण त्रास होतो आणि शेव जरा जास्त कडक होण्याची शक्यता असते। आता फक्त काय करायचं, असं मळून घेतलं की आपल्याला फक्त याच्यातल्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्यात। मला आठवतं असं मोठं ताट असायचं, त्याच्यामध्ये असे वडील असं पीठ भिजवायचे आणि सगळ्या गुठळ्या असे खूप वेळापर्यंत फेटून मोडून घ्यायचे। तर याला आपण चांगलं फेटून घ्यायचं आहे, आणि हे पीठ भिजवण्यासाठी मी 1/4 कप पाणी घेतलं होतं, त्यातलं साधारण 1-2-3 चमचे पाणी शिल्लक राहिलं, तुम्हाला थोडं कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं। आता याच्यातल्या गुठळ्या मोडून घेते मी, आणि हो, तुम्ही जर एकदम बारीक शेव करणार असाल तर ओवा वापरूच नका, कारण जर बारीक शेव असेल आणि ओवा जरी तुम्ही कुटून घेतला ना तरी पण तो त्या शेवच्या साच्याच्या होल्समध्ये अडकून बसू शकतो। तर याच्यातल्या गुठळ्या मी चांगल्या मोडून घेतलेल्या आहेत, आणि हे पीठ खूप चिकट असतं, त्यातल्या त्यात म्हणजे बेसन तर चिकट असतं, त्यातल्या त्यात हिरा बेसन खूप जास्त चिकट असतं, त्यामुळे स्वच्छ हात धुवून घ्यायचा म्हणजे थोडंसं करायला बरं पडतं। आता याच्यातल्या गुठळ्या मोडून घेतल्या, मी याच्यामध्ये 2 चमचे तेल घालते आहे, म्हणजे हे पीठ आहे ना आपल्याला असं गोळा करता येईल, किंवा हाताला तेल लावायचं आणि याचे गोळे करून घ्यायचे। तर हे बघा, तेलाचा हात घेतला की याला मी छान सेट करू शकले, खरं सांगू का शेव हा खूप पटकन होणारा पदार्थ आहे, पण हा जो चिकट असतो ना त्यामुळे थोडासा पसारा होतो, म्हणजे आपल्याला जरासं असं कचकच वाटते, त्यामुळे मी हात स्वच्छ धुतला आणि तेल लावून
मी याला आता सेट केलेलं आहे। आता आपल्याला याची शेव काढायची आहे। शेवेसाठी आपल्याला शेवेचा साचा लागणार आहे। आता बऱ्याच साचांमध्ये तर तीन प्रकार असतात, एकदम बारीक शेव ज्याला नायलॉन शेव म्हणतो, एक आपली मध्यम जाडीची शेव जी आपण नेहमी घरामध्ये बनवतो दिवाळीसाठी, आणि ही आहे जाडी शेव। जी नायलॉनची शेव आहे ती शक्यतो आपण पाणीपुरीवर किंवा कुठल्याही चाटच्या प्रकारांमध्ये वापरतो, ती आत्ता आपण करत नाही आहोत। मग तुम्हाला जी पाहिजे जशी जाडी पाहिजे तशी शेव करू शकता। तर मी याची मध्यम साईज निवडते आहे, हीवाली। तर मी ही साईज निवडते आहे, तुम्हाला हवं तर जाड पण करू शकता। आता शेव करताना जो खरखरीत भाग असतो ना, तो आपल्याला साच्याच्या बाहेर करायचा आहे। म्हणजे हा साचा आहे ना, तर याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला खरखरीत भाग काढायचा आहे, आणि मग आपल्याला साचा बंद करायचा या पद्धतीने। आता हा जो गोळा करून घेतलेला आहे याला आपण रोल करून घेऊ आणि या शेवेमध्ये भरू। शेवेमध्ये हा रोल भरताना तुकडे तुकडे करून भरायचा नाही, तर आपल्याला तो एकसंध घालायचा आहे, कारण जर आपण तुकडे तुकडे करून घातला तर शेवसुद्धा पाडताना त्याचे तुकडे पडतात। आता याला आपण व्यवस्थित दाबून घेतले, साचा बंद करून घेऊ। आता तुमचा जर दाबण्याचा साचा असेल, ज्याला आम्ही शेवगासुद्धा म्हणतो, किंवा सोऱ्या असेल, तर तुम्ही पीठ थोडंसं पातळ केलं तरीही चालेल, कारण दाबण्याच्या शेवग्याने खूप त्रास होतो, जड जातं शेवगा दाबायला किंवा शेव पाडायला। तर आपण सोऱ्या तयार करून घेतला, आता शेव करायला घेऊ। इथं कढईमध्ये मी सरितास किचनचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल घेते आहे। सरितास किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता शेव करण्यासाठी तेल चांगलं तापलेलं पाहिजे, ॲटलिस्ट पहिला घाण्याला तरी तेलाला चांगला ताव पाहिजे, कारण सुरुवातीच्या वेळी तेल जरी मध्यम गरम झालं तरीसुद्धा तिला तितका ताव नसतो। याचं कारण म्हणजे शेवेच्या पिठामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं तेल व्यवस्थित तापून द्या। जर तुम्ही असं खूप कमी तेल तापवत ठेवलं आणि मग शेव जर त्याच्यात टाकली ना, तर त्या पाण्यामुळं ते तेल थंड होतं पटकन आणि शेव अशी मऊ मऊ होते, तळायला जाऊन बसते। तर आता तेल मध्यम गरम झालं आहे कसं ओळखायचं, तर याच्यात मी छोटीशी पिठाची गोळी टाकली की अगदी सेकंदभरातच ती वर येते आहे, बबल्स येत आहेत, पण ती अजिबात करपत नाही आहे, याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता तेल चांगलं तापलं आहे, गॅस आपल्याला थोडा मोठा करायचा आहे, किंवा तेल चांगलं ताव धरलं असेल तर मध्यम ठेवा, आणि शेव आपल्याला सोडायची, कडेने सुरुवात करायची आणि गोल गोल फिरवत शेव घालायची किंवा घाणा घालायचा। तर खूप जाड पण घाणा ठेवायचा नाही, पातळ घाणा ठेवायचा आणि याला काढून घ्यायचं। आता शेवने खूप पाणी शोषलेलं असतं, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला एक 10 सेकंद तरी गॅस आपल्याला थोडा मोठाच ठेवायचा आहे। शेव थोडीशी सेट होऊन द्यायची, म्हणजे तिला आकार धरून द्यायचा, खूप जाड घाणा घालू नका, नाहीतर मध्येच कच्चा राहतो, कडेने पटकन करपला जातो। तर हे बघा, याचा ताव थोडा कमी झाला, शेवेने एका बाजूने आकार धरला की मग दुसरं काहीतरी आधाराला घेऊन शेव उलटायची। जर झाऱ्याने अशी उलटली तर शेव अंगावर उडते, सॉरी तेल अंगावर उडतं। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आता गॅस मात्र कमी करायचा आहे आणि दुसरी बाजू एक 10 सेकंद शेकून घ्यायची किंवा हलके बबल्स जाईपर्यंत शेकून घ्यायची। तर हे बघा, एक 10 सेकंदातच शेवेचे बबल्स कमी झालेले आहेत आणि मस्त शेवेचा घाणा तयार झालेला आहे। शेव काढून घेऊयात। तर पहिली मी ट्रायलसाठी केली होती, तर अशाच पद्धतीने सगळी शेव करून घेऊ। अरे बघा, शेवेचा गॅस किंवा मोठा आहे तरीसुद्धा तुम्ही बघा ताव अजिबात नाही, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळं तेल थंड होतं, त्यामुळं शेव पहिल्या बाजूने मोठा गॅस ठेवून भाजायची। आता बऱ्याचदा काय होतं सांगते की मी आधी म्हटल्याप्रमाणे शेव तसं तर न बिघडणारी वस्तू आहे, पदार्थ आहे फराळाचा, पण बऱ्याचदा काय होतं की शेव जर खूप घट्ट झाली तर आपण तिला पातळ करू शकतो, पण जर शेवेचं पीठ काय होतं, जर जास्त पातळ झालं ना तर शेव तर छान होते पण अशी रेषा येत नाहीत व्यवस्थित, अशी गुडगुड गुड म्हणजे वाकडी वाकडी कुरळे केस कसे असतात, तशी तशी शेव होते नूडल्ससारखी। तरी पण काय हरकत नाही, पण बऱ्याचदा काय होतं, जर खूप पातळ असेल शेव किंवा जर तुम्ही असे तुकडे तुकडे करून घातले, एकसंध गोळा घातला नाही, तर मध्येच कुठेतरी शेव तुटते किंवा असं मध्येच पातळ असेल तर एखादा मोठा गोळा येतो, गाठी गाठी होतात शेवेच्या, त्यामुळे पीठ इतकं घट्ट करा किंवा थोडंसं पातळ करा, खूप पातळ करू नका। आणि हे बघा, इतकी मस्त शेव झालेली आहे
आणि शेवेकडे बघूनच तुम्हाला कळते किती कोरडी आहे. बघा असं घासलं तरी अजिबात तेल लागत नाही आहे. आणि घाणेसुद्धा एकदम पातळ पातळ घातले, इतकी कुरकुरी शेव घातली झालेली आहे. हे बघा आणि हाताला अजिबात तेल नाही आहे, इतकी कोरडी. जिथं आपण ना सोडा वापरला आहे ना तेलाचं मोहन दिलेलं आहे. तर बघा मस्त आपली कुरकुरीत शेव तयार झाली आहे. आणि आम्ही कशी शेव खातो माहिती आहे तुम्हाला? कदाचित हसू येईल किंवा असं वाटेल की काही पण विचित्र, पण आमच्याकडे मला अजून आठवतं आहे, अजूनही मला तशी शेव आवडते. अशी जी खारी शेव असते ना, ज्यात तिखट किंवा असे खूप मसाले नसतात, लसूण नसतो, तर ती शेव अशी चुरायची, गरम गरम चहा असतो त्यामध्ये टाकायची आणि लगेच खायची, भिजून नाही द्यायची. खूप मस्त लागते, एकदा थोडीशी नक्की करून बघा. तर अशा पद्धतीने आम्ही शेव खातो. तर अशा पद्धतीने आज आपण इथं मस्त कुरकुरीत गावाकडे मिळते तशी शेव कशी करायची ते बघितलं. तर माझ्या वडिलांनी शिकवलेली किंवा माझ्या वडिलांची बघून बघून केलेली ही पद्धत आहे, ज्याच्यामध्ये फक्त मीठ आणि ओवा लागतो तुम्हाला, सोडा तेलाचं मोहन काही घालायचं नाही. तर शेव छान कुरकुरीत होते, तेलकट होत नाही. पण तुम्हाला थोडीशी खुसखुशी शेव पाहिजे असेल तर हे पीठ तयार झालं किंवा तेल चांगलं तापलं की थोडंसं कडकडीत तेलाचं मोहन दिलं तरी चालेल. एवढ्या प्रमाणाला 2 चमचे मोहन पुरेसं होतं. 2 पोहे खाण्याचे चमचे असतात ना, तेवढं मोहन पुरेसं होतं जर तुम्हाला थोडी खुसखुशी शेव पाहिजे असेल तर. तर इथं सांगितलेल्या या टिप्स वापरून तुम्ही पण ही गावाकडे मिळते तशी खारी शेव नक्की करून बघा. भाजक्या पोह्यांच्या चिवड्यामध्ये अप्रतिम लागते, खूप छान लागते. मला लहानपणीची आठवण आली कारण या शेवेचा सुगंध पण अगदी तसाच आहे. करून बघा ही रेसिपी, कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.